छत्रपती संभाजीनगर येथे बीबीका मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेब यांचा मुलगा आजमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. येथे एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी हिची कबर आहे. बीबीका मकबरा या सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात. ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्या काळात मलिकाच्या मुलाने आजमशहाने 1679 मध्ये बांधला आहे. हा लाल आणि काळ्या दगडाबरोबरच संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसविल्या आहेत. या कबरीवर छताच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना केलेली आहे. मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहे.